नमस्कार मंडळ, वेलकम बॅक टू माय चॅनल दिव्या देशमुख ब्लॉग. येस, मी डायरेक्टली शॉपमध्ये आहे. आता अधिक महिना येत आहे तर मी असं वाचलं होतं, ऐकलं होतं की अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची लग्न झालेल्या मुलीने ओटी भरली तर उत्तम असते. तर येस, आय हॅव टू आईज, सो म्हणजे भरपूर आई आहेत तुमच्याकडे. सो मी माझ्या आईसाठी एक साडी कलेक्ट करते आणि माझ्या सासू आईसाठी सुद्धा, म्हणजे दोन्ही आईंसाठी साडी मी कलेक्ट करत आहे. तर लेट सी, मी कन्फ्यूज आहे की दोघींना कॉटन द्यायची का दोघींना वेगळी द्यायची काय माहीत नाही, मला कळत नाही आहे. लेट सी, जर का एकाच पॅटर्नचे दोन घेत. इथे मी आता अधिक महिन्यातील पहिली ओटी भरत आहे, ती म्हणजे माझ्या सासू आईची. आणि त्यांना चॉईस दिली की कोणती साडी तुम्हाला हवी आहे. दोन साड्या घेतलेल्या, त्यातली त्यांनी ही ब्लू कलरची साडी चॉईस केली आणि वेअर करणार आहेत केव्हा जेव्हा ते करतील. तर अशी माझी फर्स्ट ओटी भरण्यात आली होती आईंची. आता दुसरी ओटी मी कोणाची भरते ते पाहा तुम्ही पुढे. आता इथून माझी स्वारी सुरू आहे, म्हणजे चालली आहे घरी जायला, म्हणजे माझ्या माहेरी. तर ही फुल बॅग भरली आहे. तर फुल बॅगमध्ये काही माझं काही सामान नाही आहे. एक माझ्या आईची ओटी भरण्याची साडी आहे आणि दुसरं म्हणजे माझी जी पर्स आहे जी मी हातावरती घेते ती पर्स आहे. आणि हा माझा लड्डू बघा, आल्याला माझं स्वागत करत आहे. तर ते मला खूप ब्लेसिंगफुल वाटतं जेव्हा माझं बाळ असं मला येऊन भेटतं, खूप भारी वाटतं. सोनू चला. हां येते. गरमागरम इथे बाबांच्या हातची पावसाळ्यातली भजी खात आहे जी खूप यम्मी आहे आणि अमेझून आणि क्रंची. बघा ब्युटिफुल व्ह्यू, जुने दिवस राहिल्या त्या आठवणी. चला भजी गरमागरम आणि हा असा सुंदर असा व्ह्यू, काय भारी वाटतं ना असं खायला. हा हा गोवा की कितनी प्रिन्सेस है? एक पीछे, एक गागे, एक ईशु बेबी, एक क्यू बेबी, एक बुआ. गिव मी हाई फाइव. अयो दे दो. हाँ टू के संग बुआ खेलू खेलू कड़कती है बड्डे की संगलू. कड़कुमा दे दो बाबू. ओ वेला लड्डू, ओ वेला प्याला शा लड्डू. भीगी भीगी बाल मेरे हैं. हाँ बघा बघा दाखवा. हाँ पिची ताईची नवी पॅन्ट ना. किधर गई ताई? ओ इधर है. लाइक एंड सब्सक्राइब. चलो आता आम्ही चाललो आहे. आता माझी साधा बघा, आम्ही माझी ना इथं ऑटो रिक्षा आहे आणि महल आहे आणि पहाड आहे. पाहिजे का अशी अम्ब्रेला तुम्हाला? आणा बोट आहे. बहिणीने लाड केला वाटत ना. हो ओरडायची तिला, तो नको करू डाबा. राहू दे राहू दे आई, राहू दे. किती दिवस आहे ताई, किती दिवस आहे ताई. मम्मीले उठून भाजी नको का घालायला? बडबडायची. तिकडे गेल्यावर करायला लागेल ना. इथे माझी आई माझा अधिक महिन्याचा चुडा भरत आहे. सो खूप भारी वाटतंय मला. आणि माझ्या चॉईसचे म्हणजे लग्नामध्ये पण चॉईसचे बांगड्या भरल्या होत्या, पण मला ह्यावाल्या हव्या होत्या, ह्या ग्रीनमध्ये डार्कमध्ये. तर ती शेड नव्हती. सो आईलाही भरल्या आणि मला तिने भरल्या. तो अशा पद्धतीने दिसली पाहिजे ना. आणि परत तेवढं भजन काय नाही, हे 2900 पडसे घ्यायच्या. Hello.
हॅलो। आता ही अधिक महिन्यातली माझी दुसरी ओटी आहे आणि असं म्हणतात अधिक महिन्यातील ओटी भरणं छान असतं। आपल्या मुलीने लेकीने जी सुहासिन असते त्या मुलीने आपल्या आईची ओटी भरणं खूप छान असतं, म्हणजे दोघी नात्यांना दोघांच्या नात्याला खूप छान वळण मिळतं आणि छान राहतं। तर माझ्या आई म्हणजे सासू आई आहे, त्यांना मुलगी नाही आहे, म्हणजे मानलेल्या भरपूर मुलीच आहेत, तर मी पण आता एक मुलगीच आहे म्हणून त्यांची पहिली ओटी भरली त्याच कारणास्तव। आणि मग त्यांची ओटी भरली आणि मग आईची ओटी भरली आणि हे अधिक मासामध्ये केलेलं छान असतं। तर मग त्या पद्धतीने केलं तर तुम्हीसुद्धा हे माझं ऐकून किंवा तुम्हाला करायचं असेल तर तुम्हीसुद्धा हे करू शकता। आणि आईने माझी अधिक महिन्यातील काय म्हणतात जोडवी आणि बांगड्या मला भरल्या, तर असं करणंसुद्धा छान असतं। आता मला असं वाटतं की हे तर सगळं रिच्युअल्स बनवलेत, पण तेच असतं की एक भेट होणं, म्हणजे एक आईची आणि मुलीची भेट होणं लग्नानंतर, त्याच्यासाठी बनवलेले रिच्युअल्स आहेत असं माझं म्हणणं आहे। तुम्ही काय म्हणता ह्याविषयी मला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि हे असे जे रिच्युअल्स आहेत ते तर खूप छानच आहेत, म्हणजे आपले पॅरेंट्स फॅमिली मेंबर्स आपण एकमेकांना भेटतो ही गोष्ट मला खूप भारी वाटते, कारण की मला इतकं भारी वाटलं की आज म्हणजे मला आता कोण कोण भेटलं आहे, मावशी पण भेटली आहे, श्रुती पण आली आहे म्हणजे मामाची मुलगी, आणि म्हणजे बाळ पण आमचं येणार आहे, तर खूप भारी वाटतं। म्हणजे असे जे सण फेस्टिवल्स येतात ते खूप भारी वाटतात। चला मग पुढे तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा आणि पाहत राहा। चला तर मग अधिक मासातील स्पेशल रेसिपी माझ्याकडून माझ्या फॅमिलीला बनवत आहे। आणि आता ही रेसिपी आमची श्रुतीबाईने पाहिली आहे। आता मी जे व्हिडिओ एडिट करताना तिथे म्हटली दीदी मला कुठे आहे, तर तिला सांगितलं तुझ्यासाठी पण थोडं ठेवलेलं आहे सारण, ते तिला मी संडेला देणार आहे करू। तर चला आपण आता काय काय घेतलेलं आहे, मिरची चिरून घेतलेली आहे, लसूण घेतलेलं आहे, त्यानंतर आलं नाही टाकायचं आहे, कोथिंबीर टाकून घ्या, कॉर्न जे शिजवलेले आहे ते टाकून घ्या, मेयोनीज इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे आम्ही टाकायला थोडं विसरलो बट ते टाकायचं आहे, शेंगदाण्याचं कूट चवीनुसार थोडं, जर का जास्त कोणाला पित्ताशयाचा त्रास असेल तर त्यांनी फार कमी प्रमाणात वापरा, आमच्या घरात आहे त्रास, त्या पद्धतीने आम्ही कमी शेंगदाणे घेतलेले आहेत। त्यानंतर आलू भुजिया शेव, ह्याच्यावरती सगळा गेम आहे, आलू भुजिया शेव आणि दही हे एक वाटी घ्यायचं आहे, म्हणजे आलू भुजिया शेव तुम्ही जास्त घेतली तरी पण चालेल, त्याला छान माइल्ड करतं। आणि एक मेयोनीज, हे बेस्ट, म्हणजे सगळेच पदार्थ इम्पॉर्टंट आहेत आणि आमच्या ह्याच्यामध्ये मीठ कमी पडलेलं, त्याच्यामुळे मी कॉर्न्सच्या सारण तयार करत असताना शिजवलेले कॉर्न्स घेतले सेपरेटली आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करण्याच्या वेळीसुद्धा कॉर्न्स घेतले, म्हणजे जाडजरपणा थिकपणा येईल म्हणून पेस्टला, आणि पाणी वेगळं घ्यायचं नाही आहे। आणि ह्या तव्यामध्ये मी शॅलो फ्राय करून घेतलेला आहे, अगदी क्रिस्पी करून घेतलेला आहे सँडविचला, आणि चीज घ्यायचं आहे, चीज स्लाइस, तुम्ही ते म्हणतात ना चीज, तुम्ही जे क्यूब्स भेटतात ते केलं ना तर ते एवढं चवदार वाटणार नाही जेवढं चीज स्लाइसने वाटेल आणि खूप यम्मी लागतं। ये आपको किसने दिया है? माई जान ने दिया है। आ हा लड्डू को माई जान ने दिया। आ रही है क्या माई जान? आ रही है क्या? वो काका हेल्प कर रहे ना अच्छा बनाने के लिए। मत पकड़ो, मम्मी पप्पा सब्सक्राइब बोलिए, बोलो लाइक एंड सब्सक्राइब एंड शेयर। यस, बुआच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।